महत्वाची बातमी, रत्नागिरीमध्ये सुद्धा मुसळधार पाऊस बरसतोय आणि त्याच्यामुळे राजापूर बाजारपेठ पाण्याखाली गेलेला आहे. राजापूर बाजारपेठेमध्ये रात्री जवळपास 6 फुटांपर्यंत पाणी होतं. राजापूर बाजारपेठेमध्ये साफसफाईला आता सुरुवात झालेली आहे. मनोज लेले आमचे प्रतिनिधी अधिक माहिती देतील. मनोज, मात्र असं असलं तरी पण या ठिकाणी पाऊस जो आहे तो रात्रीपासून थांबलेला जरी असला तरी पण तुम्ही बघू शकता की आपण सध्या राजापूर शहराच्या परिसरामध्ये आहोत आणि अर्जुना आणि गोदावरी नदीला जो पूर आलेला आहे त्यामुळं सध्या राजापूरच्या जवाहर चौकामध्ये या ठिकाणी पाणी या ठिकाणी असलेलं पाहायला मिळतं आहे. रात्री जवळपास या ठिकाणी 6 ते 7 फूट पाणी या ठिकाणी होतं आणि त्यामुळं इथल्या व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं पाहायला मिळतं. तुम्ही बघू शकता की माझ्या आत्ता ढोपरभर पाणी या ठिकाणी जवाहर चौकामध्ये या ठिकाणी असलेलं पाहायला मिळतं आहे. आणि या ठिकाणी ही मोठी बाजारपेठ आहे राजापूर मधली आणि या बाजारपेठेमध्ये सुद्धा रात्री जवळपास 6 ते 7 फूट या ठिकाणी पाणी शिरलेलं होतं. अजूनही पावसाचा जोर या ठिकाणी कमी झालेला नाहीये. आज सुद्धा या ठिकाणी रत्नागिरी जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट दिलेला पाहायला मिळतोय. मी कॅमेरामॅनला थोडंसं सांगेन, थोडंसं पुढे येऊन दाखवावं चित्र काय आहे. ही अर्जुना आणि गोदावरी नदीचा या ठिकाणी संगम होतो आणि त्यामुळं हे जे पाणी आहे ते पाणी बाजारपेठेमध्ये शिरतं आणि सध्या जवाहर चौकामध्ये या ठिकाणी पाणी असलेलं पाहायला मिळत आहे. खूप मोठ्या पद्धतीनं या ठिकाणी नुकसान व्यापाऱ्यांचं झालेलं आहे. लोक सध्या दुकानामध्ये पोहोचले पाहायला मिळतात आणि आपल्या दुकानामध्ये असलेला चिखल जो आहे तो बाजूला काढण्याचा प्रयत्न आहे दुकानदार करताना पाहायला मिळत आहेत. नक्कीच, धन्यवाद मनोज दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. अपडेट सातत्यानं तुमच्याकडून जाणून घेणार आहोत.